मला असं काही किस्से कळले आहेत की तुम्ही लंडनमध्ये ह्याचं जेव्हा शूट केलं. अरे नका ना, ते शॉपिंगचे ऐकाय. स्टेट अवॉर्ड मिळाला होता मला, म्हणजे काय नॉमिनेशन मिळालं होतं, किती काय वेगळंच काहीतरी घडलं होतं त्या वर्षी. त्या वर्षात वेगळंच घडलं होतं. त्याच दिवशी लंडनची मुंबईची फ्लाईट पकडली असते, एवढे भडकले होते, पण ठीक आहे, म्हणजे सरांचं प्रेमच होतं. परत मी दुबईला गेलो होतो ना, आणि दुबईला तिथल्या लोकांनी ओळखलं वेगळं होतं, त्यांना खूप मस्त वाटलं. माझ्या बाबाला दुबईला ओळख असं ते असतं का एक. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ज्या चित्रपटाची आपल्याला खूप जास्त उत्सुकता होती, तो दे धक्काचा पार्ट 2 फायनली त्याचा ट्रेलर लॉन्च झाला, आणि त्यानिमित्ताने आत्ता माझ्याबरोबर आहे द मोस्ट एनर्जेटिक सिद्धार्थ जाधव. येस येस, हाय हाय, कशी आहेस? मी सध्या असा आहे, मी असा आहे, सध्या मी असा आहे, असा आहे मी. ट्रेलर फार भारी झाला आहे, जाम हसायला आला आम्हाला, आणि त्याच्यावरून आमची एक्साइटमेंट वाढली आहे की आता मूवी काय असणार आहे. ट्रेलर बघितल्यावर तुझी रिॲक्शन काय होती? तू पण पहिल्यांदाच ट्रेलर बघितला. मी पण पहिल्यांदा ट्रेलर पाहिला, आणि ही माझी हीच रिॲक्शन आहे की लोकांनी यावं थिएटरमध्ये आणि मनमुराद हसावं आणि छान आनंदी चेहऱ्याने बाहेर जावं, एवढाच मोटिव आहे, बाकी काही नाही आहे. की तुला छान वाटला, तू आनंद घेतलास, तुला बरं वाटलं आणि तू गेलीस. म्हणजे फॅमिलीचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे, आणि तो ते जर होत असेल तर त्याचा आनंद आहे मला. आणि इतक्या वर्षांनी तीच टीम, तीच कास्ट, तीच गोष्ट थोडी आता पुढे जाणार आहे, हे कसं वाटतं तुला? कारण हे खूप कमी वेळा आणि खूप क्वचित होतं, आणि आवळ्याची मोठ बांधणं फार कठीण असतं की सगळ्यांना एका वेळी परत जोडणं. नाही, माझ्यासाठी तर खूप एक्साइटमेंट आहे, कारण माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा आहे ज्याचा सिक्वल येतोय. जत्रा 2 अनाऊन्स झाले, पण त्याला अजून वेळ आहे, शूटिंग होईल, पण हा रिलीज होतोय. तर सिक्वल खरंच खूप वेगळं असतं नटासाठी, म्हणजे तू एक इंटरव्ह्यू काही दिवसांनी घेते आणि त्याचं कंटिन्युएशन 15 वर्षांनी करत असेल, तर काय कर काय होईल? तू थोडी मोठी झालेली असेल, कॅमेरा वेगळा असेल, कॅमेरा बदलला असेल, पण तुझा विषय तोच असेल, तर हे जरा खूप इंटरेस्टिंग आहे आणि माझ्यासाठी तर खूप एक्सायटिंग आहे. पण सगळं हे महेश मांजरेकर सर यांचं कौतुक आणि क्रेडिट आहे, बाकी मी काय म्हणू शकत नाही. की त्यांच्या डोक्यातला हा धनाजी, त्यांच्या डोक्यातला हा सिनेमा, त्यांच्या डोक्यातलं हे कुटुंब, आणि यार आम्ही त्यांनी सांगितलं असं करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस दे धक्काचा पहिला पार्ट आला, त्यावेळेस तू काय करत होतास? सिनेमा रिलीज झाला होता आणि सिनेमावर जे भरभरून प्रेम मिळत होतं त्याचा आनंद घेत होतो, कारण आयुष्यात पहिल्यांदा एवढं प्रेम मिळत होतं. जत्रा आला होता, भगवान आमदे घोटाळे आला होता, छोटे छोटे रोल करत होतो, छान छान रोल करत होतो असं नाही, पण दे धक्का नंतर खूप प्रॉमिनेंट रोलमध्ये विचार करायला लागली लोक. आणि महेश मांजरेकरांनी जे मला नेहमी सांगतातच की मी फक्त विनोदी अभिनेता नाही, मी प्रत्येक गोष्टीत काम करू शकतो, तशी कामं दिली. शिवाजीराजे भोसले बोलतो असेल किंवा लालबाग परळ असेल, महेश सरांनी खूप मला एक्सप्लोर केलं, त्याच्यामुळे वेगवेगळे सिनेमे करत बसलो. खूप चांगलं वाटलं की दे धक्कानंतर आयुष्यात करिअर म्हणून, म्हणजे एकांकिका स्पर्धा, नाटक, सिरियल, सिनेमा, आणि त्यातून दे धक्का आल्यानंतरचं वेगळं विश्व, कारण सक्सेस असं कधीच पाहिलं नव्हतं, एवढं म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं सगळं. ते अवॉर्ड्स मिळाले, म्हणजे स्टेट अवॉर्ड मिळाला होता मला, म्हणजे काय नॉमिनेशन मिळालं होतं, किती काय वेगळंच काहीतरी घडलं होतं त्या वर्षात वेगळंच घडलं होतं यार, आणि त्याचा आनंद घेत होतो. आणि आता ह्याही दे धक्काचा आनंद घेतो, कारण त्याच इमोशन्स. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, त्या दे धक्काने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मायबाप रसिका प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. 14 वर्षाने तीच गँग, तीच फॅमिली, पुन्हा इथे त्यांचं मनोरंजनच करायला येते, आणि त्यांचं मनोरंजन होईल अशी अपेक्षा आहे. आणि आम्हाला असे काही किस्से कळले आहेत की तुम्ही लंडनमध्ये ह्याचं जेव्हा शूट केलं. अरे नका ना, ते शॉपिंगचे ऐकायचं आहे आम्हाला की काय होत आहे आणि काय काय मज्जा केली आहेत तुम्ही तिथे, आणि कसा ओरडा खाल्लाय. हे बघ, ओरडा नाही खाल्ला पहिली गोष्ट म्हणजे, तिथे एक टीके मॅक्स नावाचा एक मोठा मॉल आहे, ओके. त्या मॉलला पहिल्या दिवशी महेश सरांनीच आम्हाला दाखवला तो, की इथे छान छान कपडे मिळतात, शूज मिळतात, आणि मला शूज आणि गॉगल खूप आवडतात. मी बाकी सगळं ठीक आहे, पण मला शूज काहीतरी वेगळे मिळाले, अतरंग मिळाले, कलरिंग मिळाले, तर मी ते उचलतो. आणि वेगवेगळ्या ब्रँडचे शूज असतात तिकडे, कमाल, म्हणजे आता नाव घेऊ शकत नाही ब्रँडचे, आपण इंटरव्ह्यू करतो म्हणून तरी. तर मला 2 शूज खूप आवडले होते, आणि ते टीके मॅक्स सगळीकडे आहे लंडनमध्ये, तुम्ही कुठे जाऊ शकता. सो एक दिवशी आमच्या गाण्याचं शूट होतं, जे स्ट्रीटचं गाणं आहे बघ, तर थोडा वेळ होता, तर तिथे बाजूला होतं, तर मी सक्षमला घेऊन गेलो. चल, सक्षम बोललं नको दादा, नाही नाही होऊन पटकन, मी तर बघून ठेवलं होतं, मला काय उचलायचं आहे,
पैसे द्यायचे आणि जायचंय. पण काय झालं ते बेस्ट मला आणखी दोन शूज आवडले, ते मी ट्रायल वेअर करत बसतो का चांगले. आणि हे सर्व फोनवर फोन करतायत बरं, म्हणजे आता काय. नंतर मग आम्ही आलो नॉर्मली आणि माझ्या आता पिशव्या हां असे दोन बॅग्स होते मी घेतो. मी तिकडून सरांना बघितलं ना, त्या पण रस्त्यात टाकतो बघ. मी रस्त्यात टाकलं आणि मी सरांकडे गेलो. मग सर भडकले होते की सवतं का ते सवतं का वगैरे. मग आम्ही गाणं केलं. मग नंतर नंतर बोलले की जरा आपण थोडं इंटू राहूया, म्हणजे तुम्ही जा असं काय नाही पण ऑन टोज राहूया. मी त्याच्यानंतर यार त्याच्यानंतर हे लोक गाडीतून यायचे ना तेव्हा थांबवायचे टीके मॅचला, मी उतरायचोच ना यार. बिचारे सक्षमला पण ओरडा गावाला नाही बिचारे. त्याची काय चूक म्हणजे कदाचित ना त्याच दिवशी लंडनची मुंबईची फ्लाईट पकडली असते मी, एवढे भडकले होते. पण ठीक आहे म्हणजे सरांचं प्रेमच होतं. बरं आज एक खूप स्पेशल गोष्ट तुझ्या, म्हणजे ट्रेलर लॉन्च तर आहेच आहे पण अजून एक स्पेशल गोष्ट आहे की ह्या ट्रेलरला तुझी लहान मुलगी पण आली. हां स्वरा इरा, स्वरा स्वराचा अभ्यास स्वरा ना आली पण इरा आली. दे धक्का जेव्हा शूट झाला तेव्हा लग्न झालं होतं आणि आम्ही शूटिंगला सगळे, म्हणजे तृप्ती पण शूटिंगला यायची, आम्ही सगळे एकत्र होतो. सर कमाल आहेत, म्हणजे थोडं फॅमिली फॅमिली असते ते खऱ्या अर्थाने फॅमिली जपणारा माणूस आहे. आणि आज म्हणजे बघ ना त्याचं ट्रेलर माझा पोरगी टाळ वेळ होती तर वेगळं वाटतं ना. बाबा म्हणून तुला हे कसं वाटते, कसं फिलिंग आहे? छान आहे, मुमेंट आहेत का आयुष्यातल्या त्या. मी म्हणतो ना की एन्जॉय द मुमेंट, तो क्षण एन्जॉय करा. तर मी आता तो क्षण एन्जॉय करायला लागलो की हां यार छान आहे, मस्त आहे, हे माझ्या आयुष्यात घडतं आहे, मी लकी आहे खूप. सो एन्जॉय करतो. मुलींची काय रिॲक्शन असते जेव्हा, म्हणजे बाबाला जेव्हा आपण मोठ्या पडद्यावरती बघतो किंवा सगळेजण त्याचं कौतुक करतायत, हे मुलींसाठी फार एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट असते. सो त्यांच्याकडून तुला काय काय कॉम्प्लिमेंट्स मिळतात? तुला ती इराले विचारली, तुला ती कॉम्प्लिमेंट काय देते ती कळेल तुला. तिला हां तिला आवडतं. पण आता मी दुबईला गेलो होतो ना आणि दुबईला तिथल्या लोकांनी ओळखलं बिळखलं होतं, त्यांना खूप मस्त वाटलं. माझ्या बाबाला दुबईला ओळख असं ते असतं वेग एक. पण हां म्हणजे छान आहे गं, त्यांना चांगलं आवडतं, कधी कधी नाही आवडत, कधी कधी ओके वाटतो, कधी चांगलं वाटतो. ते म्हणजे बघ त्यांचे, त्यांनी मला ज्या ज्या पद्धतीने ॲप्रिशिएट करू ते माझ्यासाठी ते काय मोत्याचे शब्द आहेत. माझ्या सगळं ते जे म्हणतील ते माझ्यासाठी. सो दे धक्का वनच्या तुझ्या खूप आठवणी असतील तेव्हाचा तू आणि आत्ताचा तू, तुला स्वतःमध्येच काय फरक जाणवतो? एक हा फरक तर आहे, ॲक्टर म्हणून आणखीन थोडंसं शिकायला मिळालं आहे. म्हणजे दे धक्काच्या वेळेला मी महेश सरांच्या सान्निध्यात आलो, त्यामुळे मला कॅमेराचा सेन्स नव्हता, मला लेन्सचा सेन्स अजूनही नाही आहे. पण मला महेश सरांनी असं सांगितलं की तू कॅमेराची लेन्स इथे काय याचा विचार करत बसू नको, तू तुझं काम कर, कॅमेरा तुला आपोआप कॅच करेल. सो ॲक्टर म्हणून खूप स्वतःला म्हणजे विनोदी काम करता वेगळ्या पद्धतीची कामं करायला लागलो. तर मला असं वाटतं की मी परिपूर्ण ॲक्टर नाही आहे पण निदान त्या प्रोसेसमध्ये तरी छोटी वेगवेगळी कामं करायला लागलो. तर तेव्हाचा ॲक्टर म्हणून म्हणशील तर एकांकिका स्पर्धेतला पोरगा, नाटकातला पोरगा, दोन चार सिनेमे केलेला मुलगा, तो आता वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करू पाहणारा ॲक्टर असं कदाचित माझ्या, म्हणजे मला खूप वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायचं, त्यांच्याकडून शिकायचं आहे. जसं तमाशा लाईव्हचं बोललीस किंवा दे धक्काचं बोलतेस की एक्सपेरिमेंट करतायत लोकं माझ्यावर ॲक्टर म्हणून, ह्याचा मला आनंद आहे आणि ते मला खूप आवडतं. जाता जाता प्रेक्षकांना सिद्धू स्टाईलमध्ये काय सांगशील? काय नाही, आम्ही एवढं सांगू शकतो की धनाजी राजे आणि त्यांचे भाऊजी मकरंद जाधव हे 5 ऑगस्टपासून आमच्या फॅमिलीबरोबर तुमचं मनोरंजन करायला येत आहेत दे धक्का 2च्या निमित्ताने. नक्की बघा. पण मला असं वाटतं की दे धक्कावर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं आणि दे धक्का 2वर पण तेवढंच म्हणतात. थँक्यू सो मच आणि पुन्हा आपली भेट होईलच तेव्हा पण आपण अशाच भरपूर गप्पा मारू आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द बेस्ट. थँक्यू. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.